बळी या ठिकाणी आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारवाईमुळे गेलेला आहे, त्यामुळे या बातमीचा तपशील असाच तुम्ही घेत राहा आणि आरोग्य विभागाकडून याचा जाब आपण सतत विचारत राहणार आहोत. धन्यवाद दूरदास या माहितीसाठी. आणि आता बघूयात पुढची बातमी. शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आज ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि या मोर्चाला उलगुलान मोर्चा असं नाव देण्यात आले. आणि या मोर्चासाठी जळगाव, बुलढाणा, नंदुरबार, धुळे तसंच नाशिक इथून हजारो मोर्चेकरी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. तर हा मोर्चा ठाण्यातील आनंद नगर जकात नाका इथून पुढे निघाला आहे. आणि आता या क्षणाची आणखीन एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये आज धोनीनं त्याच्या क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन केलं. या क्षणाची महत्वाची बातमी नागपूरमधून आपल्यापर्यंत आलेली आपण पाहतोय. MS धोनी क्रिकेट अकॅडमी असं या अकॅडमीचं नाव आहे. DY पाटील महाविद्यालयाच्या परिसरात ही अकॅडमी उघडण्यात आली आहे. पण कार्यक्रम गाजला तो वेगळ्याच कारणाने, कारण उद्घाटन झाल्यावर धोनी तरुण क्रिकेटर्सना टिप्स देणार होता पण तसं न करताच तो हॉटेलवर निघून गेला. आणि याचं कारण असं की कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाउन्सर्सनं काही लोकांशी आणि माध्यम प्रतिनिधींशी वाद घातला आणि त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता आणि याचमुळे धोनी आयोजकांवर नाराज होता असं बोललं जात आहे. तर प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रवीण, नेमकं काय झालं, कशामुळे धोनी निघून गेला? स्वाती, आपण पाहू शकतो व्हिज्युअल्स मध्ये की धोनी या ठिकाणी आला अकॅडमीचं उद्घाटन करायला. पण जेव्हा अकॅडमीचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर टिप्स देण्याचा कार्यक्रम होता, म्हणजे नवे जे नवोदित या ठिकाणचे खेळाडू आहेत त्यांना, पण जेव्हा हे सगळं सुरू होतं तेव्हा त्या ठिकाणी बाउन्सर होते, गर्दी खूप उसळली आणि या गर्दीचा गोंधळ झाला. त्यामुळे या गोंधळातून नंतर धोनी हॉटेलकडे गेला आणि हा सगळा कार्यक्रम तिथं होऊ शकला नाही. त्यामुळे धोनी मोठ्या मुश्किलीने नागपूरचे लोक जे त्यांच्या हाती लागला होता. पण नेहमी येत असतो मॅचेस जेव्हा असतो, पण अशा विना मॅच पाच पहिल्यांदा धोनी आला होता. खूप दिवसानंतर मॅच साठी तो आला होता पण क्रिकेटर्स जे चाहते आहे त्यांच्या हाती तो लागला पण तो त्यांच्याशी काही बोलू शकला नाही, कारण की या गोंधळामध्ये त्याला निघून जावं लागलं. त्यामुळे धोनी नाराज झाला आणि निघून गेला. रसिकांची मात्र त्या ठिकाणी आपण बोलू शकतो दुःख झालं आणि त्यांना नाराजी त्यांची पाहावं लागली. नक्कीच, धन्यवाद प्रवीण या माहितीसाठी.